हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं ब्युटिफुल नेचर अँड ऑलमध्ये. आज आपण शेतावर जाऊया. शेतामध्ये छान हिरवगार पसरलेलं आहे. शेतामध्ये काय काय लावलेलं आहे किंवा आपण निसर्गाचा काय काय आनंद घेणार आहोत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. ही कलिंगडाची शेती आहे. फुलं आलेली आहेत कलिंगडाला आणि छान असे वाऱ्यावरती मस्त हिरवगार असा गालीचा पसरलेला आहे कलिंगडाच्या शेतीचा. आणि खूप छान हे वातावरण आहे, अगदी निसर्गरम्य. हे थोडेसे राईचे झाड आहेत. राईला सुद्धा खूप राई आली आहे. आणि हे आहेत बघा, लहानपणी आम्ही फोडायचो असं शेतात वगैरे गेलं की असं याला हाताने फोडलं की फाटकन असा आवाज येतो, खूप छान वाटत होतं. अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. कोणी कोणी अनुभवले हे क्षण नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. काटेरी झुडपावरती ते वाढलेलं आहे. हे आहे कच्ची पिकली आंबट बोरं. तोंडाला पाणी आलं ना, मस्त. काही कच्ची काही पिकली, अगदी छान बोरं लागलेली आहेत. मस्त शेतामध्ये गेलं की हेच वेगळे वेगळे पदार्थ खायला मिळतात, वेगळं वेगळं काहीतरी बघायला मिळतं, खूप छान वाटतं. हिवाळ्यामध्ये तर खूपच सुंदर. इथे पण मस्त पिवळी गर्द अशी राई फुललेली आहे. शेंगा पण आहेत पण फुलं ह्या राईला जास्त आलेली आहेत. आणि खूप अशी गावठी राई आहे, एकदम बारीक राई असते ना ती ही राई आहे. मस्त सुंदर अशी फुलली. आणि ही आहे हरभऱ्याची शेती. कुठे हरभरा लागलेला आहे, कुठे फुलं आलेली आहेत, कुठे सुकलेला आहे, कुठे खूप जास्त हिरवा आहे. हा मोठा एक प्लॉट पूर्ण हरभऱ्याचा आहे. इथे थोडेफार असे गाठे धरलेले आहेत बघा, आणि काही काही सुकलेला पण आहे. एका वेळेला पूर्ण शेतातला एकसारखा हरभरा कधीच येत नाही. कुठे सुकतो, कुठे हिरवा असतो, कुठे फुलं असतात. ही छोटीशी काकडी आली होती, तिला पण आपण कॅप्चर केलेलं आहे छानशी मस्त. आणि काही शेतात लावलेली झाडं आहेत, चिक्कूची, नारळाची आहेत, मोसंबी संत्र पण आहे. तर मी आता फक्त असा डायरेक्ट हा व्ह्यू दाखवते, कुठे फुलं आणि छोटी छोटी फळं धरलेली आहे. तर हे आता शेतातले काही झाडं आहेत ते तुम्ही बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर अर्थातच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि आजचा मस्त निसर्गरम्य शेतातला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवा. आणि मस्त निसर्गरम्य वातावरणाचा, शेतीचा आणि खूप छानशा अशा म्युझिकचा आनंद घ्या. इथे गहू पण आहे, एका प्लॉटमध्ये गहू पण आहे. तो पण छान सुकलेला आहे, तयार आहे.
थँक्स फॉर वॉचिंग.